कर आकारणी बाबत मनपाचे संबंधित अधिकारी वसंत निकम यांना नियमच माहित नसल्याने कुठल्या मूल्यांकनावर कर वसूल केला जाते अशी विचारणा बुधवारी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता कर आकारणी करतावेळी करण्यात येणाऱ्या मूल्यांकन बाबतीत कोणत्या पद्धती आहे, या पद्धतीस कोणाचे मान्यता आहे, मनपा कुठल्या आधारावर कर वसुली करते, या सर्व बाबतीचे काय तरतूद आहे असा प्रश्न केला असता मनपाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना यावरती उत्तर देता आले नाही. महानगरपालिकेच्या कर आकारणी संदर्भात हा प्रश्न मी प्रशासनाला विचारला होता, पण आता सर्वसाधारण सभेची बैठक चालू होण्यापूर्वी सर्व सदस्यांनी जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्या उत्तराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले. त्याच्या अनुषंगाने महापौर साहेबांनी प्रश्न विचारला होता, प्रश्न क्रमांक 539, 540, 541, 542. हे उत्तर देत असताना त्यांनी मला उत्तर दिलं 549चं, 540चं, डायरेक्ट 542चं. 541 उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये. जो प्रश्न मी यांना विचारलेला होता, चार जे प्रश्न मी विचारलेले, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारची माहिती याच्याकडून मला दिली गेलेली. यांनी मला एक 91 पुस्तक याच्यामध्ये जोडून दिलं. मी यांना विचारलं होतं की आपण मालमत्ता कराची आकारणी करत असताना नेमकं कोणतं क्षेत्र त्याच्यामध्ये पकडतो, कोणतं क्षेत्र त्याच्यामधून वगळतो, याच्याबाबतची कोणतीच माहिती याच्यात दिली नाही. मी यांना विचारलं होतं की हे कोणत्या नियमांमध्ये लिहिलेलं आहे, कोणत्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याची सुद्धा माहिती कोणाला नाही मला याच्यामध्ये दिलेलं आहे. एक जुनं पुस्तक हे आपण ऑलरेडी याचं 90-91 पुस्तक याच्यानंतर आपण याच्यामध्ये चेंजेस केलेले. फेब्रुवारीमध्ये आपण दरवेळेस याच्यामध्ये आपण त्याचे दर ठरवत असतो. आज महानगरपालिकेने मागच्या वेळेस टेक्स या कंपनीला या मालमत्ता कराचं सर्वेक्षण करण्याचं काम दिलं होतं, परंतु त्याचा अग्रीमेंट करताना सुद्धा 2.5 महिने आपण त्याच्यामध्ये अग्रीमेंट केलं, त्याच्यामध्ये कुठंच उल्लेख नव्हता की त्याला नेमकं कर आकारणी कोणत्या पद्धतीने करायची, फर्स्ट फ्लोअरला किती आहे, भाडेकरूला किती आहे, कोणता पॅसेज तोडायचा आहे, कोणता धरायचा आहे, याच्या प्रकारचं कोणतंच नोंद त्याच्यामध्ये नव्हती. आज सुद्धा आपण मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये निविदा काढलेली आहे, पण अजून सुद्धा आपल्याकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही की आपण नेमकं कर आकारणी करणार कसं. मग याचा अर्थ काय नेमकं, एवढ्या वर्षापासून आपण महानगरपालिकेचा कर विभाग चालवतो, पण आपल्याला कर कशाला लावायचा, कशाला लावायचा हेच जर कुठं लिहिलेलं असत तर मग विश्वास ठेवायचा कोणा, विश्वास ठेवायचा कोणा. आज कोणीतरी कर आकारणी करायला तिथं झालं, त्याला वाटलं की बाबा हे संडास बाथरूम पण लावायचं, याचे स्टेअर गस पण लावायचं, याचा पॅसेज पण लावायचा, तो लावून टाकत. दुसऱ्याला वाटलं की नाही बाबा याचं हे नाही लावायचं, ते लावायचं, ते लावायचं. मग नंतर जेव्हा रिव्हिजनला येणार तेव्हा यांना सगळे नियम आठवणार की याच्यामधून हे मायनस करायला पाहिजे होतं, मग ते मायनस करणार, मग तिथं पैशाची देवाणघेवाण होणार. असे जर आपल्याला प्रकार करायचे असेल तर याच्यासाठी आपल्याला एक फॉर्मॅट करणं आवश्यक आहे. मला आता इथं जो कोणी या विभागाचा अधिकारी असतात त्याच्याकडून खुलासा मला या ठिकाणी पाहिजे की नेमकं मालमत्ता कर आकारणी कशा पद्धतीने घेतो. मला एकट्यासाठी नाही, या सर्वसाधारण सभेमध्ये बसलेल्या सर्व सन्माननीय नगरसेवकांना माहिती असलं पाहिजे. जेव्हा कराच्या अनेक तक्रारी लोक नगरसेवकांकडून घेऊन येतात तेव्हा नगरसेवकाला पण लोक त्याच्यात समजत नाही याच्यात नेमकं काय करायला पाहिजे. आज कर आकारणीचे एवढे आपण 2-3 कर अदालत आपण घेतल्या, पोलीस आयुक्तापर्यंत हा विषय गेला, परंतु आपण आपल्याच बाजूने अजून सक्षम नाही असं मला वाटतं. आज कर आकारणीच्या ज्या ज्या घेतल्या त्याच्यामध्ये ज्या लोकांच्या अनेक ठिकाणी अनेक सामाजिक संस्थांना कोर्टाने कर माफ केल्यानंतर सुद्धा आपण त्याला नोटीस देऊन बोलवलं की बाबा तुझं कर बाकी येतो, नेमकं या विभागामध्ये चाललं काय हे पण माहिती होणं आवश्यक आहे. आज आत्ताच बरेच जण म्हणले ड्रेनेज लाईनचं काम होत नाही, रोडचं काम होत नाही, खड्ड्याचं काम होत नाही, आपल्या विभागाकडे आपण विचारलं आपल्याकडे आपण होतो निधी नाही, आणि ज्या मालमत्ता करातून आपल्याला निधी मिळणार होता त्याच्यात जर एवढ्या अडचणी असतात तर पुढचे कामं होणार नाही अशी माझी या ठिकाणी स्पष्ट भाव आहे. माझी विनंती आहे महापौर साहेब, याच्यावर आम्हाला सविस्तर खुलासा आजच्या या जीवमध्ये पाहिजे. हे जे जितके प्रश्न विचारले त्याच्यामध्ये कोणत्या कायद्यामध्ये कोणत्या नियमामध्ये तरतूद केलेली ते सुद्धा इथं उपलब्ध करून द्यावं अशा विनंत करूया. महानगरपालिका जगते ती कर वसुलीवर, या कर वसुलीचे नेम अधिकाऱ्यांना जर माहिती नसेल तर वसुली काय करणार असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला. मालमत्ता कर कसा लावायचा हेच आपल्या अधिकाऱ्यांना माहित नाही, तर याच्यानंतर मला एक सांगा हे
कसं महानगरपालिका चालतीये आणि आज आपण सगळ्यात जास्त उत्पन्न बघतोय की मालमत्ता कराच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न होणार आहे, तर अजून आपल्याला अधिकाऱ्यांना हेच माहित नाही की कसं लावायचं, तर आपण त्या कसं त्यांच्यावर विश्वास ठेवायचं की बाबा हे उत्पन्न येणाऱ्या काळात वाढणार आहे. मी एक दोन उदाहरणं देतो माननीय महापौर साहेब, याच्यामध्ये ज्या जालना रोड कमर्शियल हॉटेल असतील, उदाहरण MGM असतील, ह्या मोठमोठ्या संस्था याच्यामध्ये आपण किती तटपुंजी आपल्याकडे याच्यातून मालमत्ता कर आपल्याला मिळतो याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये माननीय महापौर साहेब आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण वर्ग घ्यावा लागतोय का हे याच्यानंतर बघावं लागणार आहे. पोलीस स्पष्ट तरीके से जो